मागच्या महिन्यातल्या एका बातमीनं अख्ख्या देशाची झोप उडवली होती. बँगलोरच्या एका हायक्लास सोसायटीतल्या सूचना सेठनं आपल्या 4 वर्षांच्या चिमुकल्याचा खून करून सगळ्यांना हादरून सोडलं होतं. जेव्हा सोशल मीडियावर ती बातमी व्हायरल झाली होती तेव्हा लोकांना 9 वर्षापूर्वी घडलेल्या अशाच एका हाय प्रोफाईल हत्याकांडाची आठवण झाली. ते म्हणजे शीना बोरा हत्याकांड. शीनाच्या हत्येप्रकरणी तिच्या आईचं म्हणजेच इंद्राणी मुखर्जीचं नाव समोर आलं होतं. कुणी म्हणत होतं इंद्राणीनं आपल्या मुलीची गुपितं उघडी पडू नये म्हणून तिची हत्या केली होती, तर कुणी म्हणत होतं पैशांच्या मोहापायी ती इतकी आंधळी झाली होती की त्यातच तिनं तिच्या मुलीला संपवलं. दरम्यान पोलीस तपासात अनेक घटना उघडकीस आल्या आणि केसचा गुंता वाढत राहिला. पुढे सगळे पुरावे इंद्राणीच्या विरोधात गेले आणि तिला शिक्षा झाली. पण 2022 इंद्राणीला बेल मिळाली आणि मध्यंतरी तिनं तिच्या अनब्रोकन या पुस्तकात शीना अजून जिवंत आहे असा खळबळजनक दावा केला. काहींनी तिच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर काहींनी ती स्वतःचा गुन्हा झाकण्याचा प्रयत्न करते असा तिच्यावर आरोप झाला. पण हत्येच्या इतक्या दिवसांनंतर इंद्राणीनं असा अनपेक्षित दावा का केला हा प्रश्न आहेच. नुकतंच इंद्राणीची संपूर्ण स्टोरी सांगणारी एक डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सनं अनाऊन्स केली आहे, ज्यामध्ये शीना बोरा हत्याकांडाच्या अनेक छुप्या आणि रहस्यमयी घटना दडल्यात असं सांगण्यात येत आहे. पण CBI त्या डॉक्युमेंटरीला विरोध दर्शवत प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ती डॉक्युमेंटरी प्रदर्शित होऊ नये म्हणून कोर्टात धाव घेतली आहे. आजपर्यंत आपण सर्वांनी इंद्राणीला शीनाची खुणी म्हणून पाहिलंय, पण अनब्रोकन पुस्तकातून तिची दुसरी बाजू मांडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तिने तिच्या पुस्तकात केलेले दावे ऐकून कदाचित तुमच्या पण भुया उंचावतील. अशी कोणती रहस्य इंद्राणीनं उघड केली आहेत? इंद्राणी म्हणते तसं खरंच शीना जिवंत आहे का? CBI इंद्राणीच्या डॉक्युमेंटरीला विरोध का केलाय? ह्या सगळ्यांचा घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहता विशेष भारी. म्हणजे थेट मुद्द्याला हात घालण्याआधी इंद्राणीची मूळ स्टोरी जाणून घेणं गरजेचं आहे, म्हणजे अगदी तिच्या हाय प्रोफाईल लाईफस्टाईलपासून. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार गुवाहाटीत दुर्गा आणि उपेनच्या घरी इंद्राणीचा जन्म झाला. इंद्राणी लहानपणापासूनच महत्वाकांक्षी आणि हुशार होती, पण तिचं बालपण इतरांसारखं नव्हतं. ANI वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये खुद्द इंद्राणीनं त्या गोष्टीचा खुलासा केलाय की नॉर्मल मुलींसारखं तिचं बालपण कधीच नव्हतं. तिच्या वडिलांकडून तिचा शारीरिक छळ होत असे आणि तिच्या आईला ह्याबद्दल माहिती असूनही ती नेहमीच मुख गिळून गप्प राहिली असे काही गंभीर आरोप तिनं केलेत. त्याच दरम्यान तिची ओळख सिद्धांत दासबरोबर झाली आणि मग इंद्राणी त्याच्यासोबत वयाच्या 15व्या वर्षी घरातून पळून गेली. सिद्धांत एका खाजगी फर्ममध्ये नोकरी करायचा आणि शिलाँगमध्ये दोघं जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान रिलेशनमध्ये असताना काही वर्षांनी इंद्राणीला मिखाईल आणि शीना ही दोन अपत्य झाली, पण सिद्धांतसोबत तिचं नातं जास्त काळ टिकलं नाही कारण सिद्धांत नोकरी सोडून घरात बसून राहायला लागला होता आणि तिला तसा बेरोजगार नवरा नको होता. तिनं सांगितल्यानुसार पुढं ती आपल्या घरी परत निघून आली, पण घरी आल्यानंतरही तिच्या वडिलांचे तिच्यावर अत्याचार सुरूच राहिले. त्याशिवाय इंद्राणीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याचाही तिनं आरोप केलाय. शेवटी वडिलांच्या त्रासाला कंटाळून ती 1990 पुन्हा घर सोडून कोलकात्याला निघून आली. कोलकात्यामध्ये आल्यावर तिनं तिचं बोरा आडनाव बदललं आणि ती इंद्राणी दास झाली. इकडं तिच्या आईवडिलांनी शीना आणि मिखाईल यांना कायदेशीररित्या दत्तकही घेतलं. शीना आणि मिखाईलच्या पुढे बाप म्हणून उपेन बोराचं नाव लावलं जाऊ लागलं. इंद्राणीच्या म्हणण्यानुसार ती 22 वर्षांची असताना एक HR फर्म चालवत होती आणि त्यासाठी तिला प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिसचे उंबरे झिजावे लागायचे. अशातच एका ठिकाणी तिला संजीव खन्ना भेटला. दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पुढे 1995 दोघांनीही लग्न उरकून घेतलं आणि कोलकात्यात पेईंग गेस्ट म्हणून राहणारी इंद्राणी पुढं संजीव खन्नाच्या अलिशान महलात राहू लागली. 1997 दोघांना विधी नावाची एक मुलगीही झाली. दरम्यान परिवारासोबत राहत असताना ती तिचा व्यवसाय देखील सांभाळत होती. एका न्यूज चॅनलने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार इंद्राणीचे सहकारी सांगत होते की ती महत्वाकांक्षेत आंधळी झालेली स्त्री होती. दरम्यान पुढं संजीव आणि तिच्यात हळूहळू दुरावा येऊ लागला आणि त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. हे सगळं चालू असताना इंद्राणी बोरा परिवाराला न चुकता मनी ऑर्डर पाठवत होती. गुवाहाटीतील तिच्या शेजाऱ्यांनी आरोप केल्यानुसार ती मनी ऑर्डर बोरा कुटुंबाचं तोंड बंद ठेवण्याकरिता दिली जात होती. पुढं 1998 संजीवसोबत झालेल्या डिवोर्सनंतर इंद्राणीनं कोलकाता सोडलं आणि ती आपल्या मुलीला विधीला घेऊन मुंबईला आली.
आणि तिनं स्टार इंडिया म्हणजेच आत्ताच्या ABP न्यूजमध्ये HR कन्सल्टंट म्हणून नोकरी सुरू केली. दरम्यान तिथं काम करत असताना तिच्या आयुष्यात एंट्री झाली पीटर मुखर्जीची. तो पीटर स्टार इंडियाचा सर्वेसर्वा होता. कंपनीत काम करत असतानाच इंद्राणी आणि पीटरचं सूत जुळलं आणि 2002 साली लग्न देखील केलं. इंद्राणीप्रमाणे पीटरचं सुद्धा ते दुसरं लग्न होतं. पहिल्या बायकोपासून पीटरला राहुल अँड रॉबिन ही दोन मुलं होती. लग्नानंतर त्यानं विधीलाही कायदेशीररित्या दत्तक घेतलं आणि आता पीटरची वारस म्हणून विधीचंही नाव लागणार होतं. पीटरशी लग्न झाल्यामुळं इंद्राणीचं नशीब उजळलं होतं. लग्नाच्या काही वर्षातच दोघांनी मिळून INX मीडिया नावाची कंपनी सुरू केली आणि काही दिवसातच गुवाहाटीच्या एका मिडल क्लास फॅमिलीतली इंद्राणी भारताची बिझनेस टायकून म्हणून ओळखली जाऊ लागली. इंद्राणीच्या आयुष्याची गाडी रुळाला लागली होती. पण नंतर असं काय घडलं की इंद्राणीचं नाव तिच्या मुलीच्या हत्या प्रकरणात समोर आलं. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेनं दिलेल्या रिपोर्टनुसार आपलं गुपित उघडं पडू नये म्हणून इंद्राणी बोरा परिवाराला दर महिन्याला मनी ऑर्डर पाठवत असे. पण शीना त्यात समाधानी नव्हती. तिला सुद्धा इंद्राणीसारखं आलिशान आयुष्य जगायचं होतं. स्वतःचं करिअर घडवायचं होतं. पण इंद्राणी पाठवत असलेल्या तुटपुंजा पैशात ते होणार नव्हतं याची तिला कल्पना आली आणि एक दिवस ती मुंबईत येऊन इंद्राणीला भेटली. दरम्यान पीटर समोर आपली पोलखोल होऊ नये म्हणून इंद्राणीनं स्वतःची बहीण म्हणून तिची ओळख करून दिली. कारण तिनं गुवाहाटी सोडल्यापासून तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मिखाईल आणि शीना हे इंद्राणीचे लहान भाऊ बहीण आहेत असंच वाटायचं. शीनाच्या मुंबईत येण्यानं इंद्राणीच्या बऱ्याच समस्या वाढल्या होत्या. मग तिनं शीनाला आपल्यासोबत न ठेवता मुंबईतच एक फ्लॅट घेऊन दिला. तोही शीनानं कुणासमोरही तोंड उघडायचं नाही या एका अटीवर. शीनाला सगळ्या अटी मान्य होत्या आणि त्यानंतर ती मुंबईतच राहत होती. अधेमध्ये तिचं इंद्राणी आणि पीटरच्या घरी येणं जाणं सुरू असायचं. दरम्यान या सततच्या जाण्यायेण्यातून तिच्या आणि पीटरच्या पहिल्या बायकोचा मुलगा राहुल यांची ओळख वाढली आणि हळूहळू ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांच्या नात्याला पीटरनं कुठलाच विरोध दर्शवला नाही. मात्र इंद्राणीला ते नातं अजिबात मान्य नव्हतं. कधी ना कधी शीनाकडून आपलं गुपित उघडं केलं जाईल अशी तिला भीती वाटत होती. आणि राहुल सोबत शीनाचं लग्न झालं तर आपल्या प्रॉपर्टीत शीना बरोबरीची मालकी नसेल असं इंद्राणीला वाटलं. त्या भीतीतून तिनं शीना आणि राहुलला नातं संपवण्यासाठी बऱ्याचदा सांगितलं. पण राहुल आणि शीनानं तिचं ऐकलं नाही. पुढं इंद्राणीनं राहुलला धमकावण्यास सुरुवात केली होती. त्याचं करिअर बर्बाद करण्याची उघड उघड धमकीही दिली होती असा खुलासा खुद्द राहुलनं पोलिसांसमोर केला होता. पण तरीही शीना आणि राहुल कुठल्याच गोष्टीला बदत नसल्याचं इंद्राणीच्या लक्षात आलं आणि तिनं शीनाला रस्त्यातून हटवायचा निर्णय घेतला असं पोलीस तपासात उघड झालं होतं. पुढं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2012 साली इंद्राणीनं तिचा पहिला पती संजीव आणि ड्रायव्हर श्यामला विश्वासात घेऊन सगळा प्लॅन सांगितला. पुढं तिघांनी मिळून शीनाचं अपहरण केलं. त्यानंतर इंद्राणीनं गाडीत तिची हत्या केली आणि शीनाची डेड बॉडी रायगडच्या पेनमध्ये आणून पुरून टाकली. पुरण्याच्या आधी डेड बॉडी जाळण्यात आल्याचंही बोललं जातं. पुढं इंद्राणी घरी आली आणि तिनं सगळ्यांना शीना अचानक US निघून गेल्याचं सांगितलं. पण राहुलचा त्यावर विश्वास बसत नव्हता. त्याला इंद्राणीवर संशय येत होता. त्यानं याबद्दल पोलिसांना कंप्लेंटही केली होती. मात्र तेव्हा पोलिसांनी त्याची दखल घेतली नव्हती आणि ते प्रकरण तिथंच शांत झालं. पण अवघ्या 3 वर्षानंतर म्हणजेच 2015 साली मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर राकेश मारिया यांना एका अज्ञात महिलेचा फोन आला आणि तिचं म्हणणं होतं की शीना जी इंद्राणीची बहीण म्हणून सगळ्यांना माहिती आहे ती 3 वर्षांपासून बेपत्ता आहे आणि इंद्राणीनेच तिचा खून केल्याची दाट शक्यता आहे. मग राकेश मारिया यांनी एक टीम तयार करून इंद्राणीविरुद्ध तपास सुरू केला. श्यामची उलट तपासणी झाल्यावर तो आणि संजीव माफीचे साक्षीदार झाले. सगळे पुरावे इंद्राणीच्या विरोधात गेल्यावर इंद्राणी संजीव आणि श्यामला अटक करण्यात आली. काही दिवसांनी पीटरला सुद्धा अटक करण्यात आली. पोलिसांचं असं म्हणणं होतं की पीटरला शीनाच्या खुणाबद्दल माहिती होती. दरम्यान शीनाच्या हत्येप्रकरणी इंद्राणीला 7 वर्षांची शिक्षा झाली. साधारण आत्तापर्यंत शीना बोरा हत्याकांडाची ही बेसिक माहिती देशातल्या प्रत्येक माणसाला होती. पण जेलमध्ये असताना इंद्राणीनं अनपेक्षित काही दावे केले आणि परत एकदा सगळ्या भारताच्या न्यूज चॅनलचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. तिनं भायखळ्याच्या जेलमध्ये असताना CBIचे डायरेक्टर आणि CBIला पत्र लिहून कळवलं की ज्या व्यक्तीच्या हत्येसाठी तुम्ही मला जेलमध्ये टाकलंय ती जिवंत असून काश्मीरमध्ये राहते आणि याचा पुरावासुद्धा आहे. इंद्राणीनं पत्रात लिहिलं होतं की तिला
एका तुरुंगात भेटलेल्या एका बाईनं दावा केला आहे की तिनं शीनाला काश्मीरमध्ये बघितलं होतं. त्याशिवाय इंद्रनीची एक मैत्रीण सविना हिनं शीनाला गुवाहाटी एअरपोर्टला बघितल्याचंही तिनं पत्रात लिहिलं होतं. आणि त्या एअरपोर्टचं CCTV फुटेजसुद्धा कोर्टात दाखल केलं आहे. पण त्यावर कोर्टानं किती विश्वास ठेवला हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही. 2022 साली जेव्हा इंद्रनीला बेल मिळाली तेव्हा इंद्रनीनं त्या प्रकरणाचा सगळा घटनाक्रम अनब्रोकन या पुस्तकात मांडलाय. दरम्यान तिला बेल देताना सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की तिचा माजी पती पीटर मुखर्जीला जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयानं घातलेल्या अटी तिलाही लागू होतील. हे प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे. आम्ही खटल्याच्या गुणवत्तेवर भाष्य करत नाही. जरी फिर्यादीने 50% साक्षीदार सोडले तरीही खटला लवकर संपणार नाही. 6.5 वर्षांची शिक्षा खूप मोठी आहे. आम्ही इंद्रनी मुखर्जीला जामीन देत आहोत असं न्यायालयानं म्हटलं होतं. पुढे 2023 साली इंद्रनीनं एका पॉडकास्टसाठी मुलाखत सुद्धा दिली होती. त्या एका पॉडकास्टमध्ये तिनं असं म्हटलंय की जो DNA जंगलात मिळालेल्या बॉडीचा होता तो तिच्याशी मॅच करतच नव्हता. त्याशिवाय बरखा दत्त यानं दिलेल्या एका मुलाखतीत तिनं असं म्हटलंय की शीना ही तिची आणि सिद्धांची मुलगी नव्हती, तर तिच्यावर झालेल्या बलात्कारातून शीनाचा जन्म झाला होता. पण शीनाचा DNA सिद्धांशी मॅच झाला होता. अंती आपली मुलगी असल्याचं सिद्धांतनं पोलीस चौकशीत नाकारलंही नव्हतं. त्यामुळे त्या केसचा गुंता आणखीनच वाढला. पण एकट्या इंद्रनीचे दावे चकित करण्यासारखे आहेत का? तर नाही. इंद्रनीचा मुलगा मिखाईल बोराच्या म्हणण्यानुसार ज्या दिवशी शीनाचा खून झाला त्याच्या आधी तिनं मिखाईलला शीनाच्या एंगेजमेंटची बोलणी करायची म्हणून गुवाहाटीवरून मुंबईला आपल्या वरळीच्या फ्लॅटवर बोलावलं होतं. तेव्हा पीटर भारतात नसून तो बिझनेससाठी परदेशात होता आणि इंद्रनीच्या फ्लॅटवर संजीव उपस्थित होता. इंद्रनीनं मिखाईल फ्लॅटवर आला तेव्हा त्याला काहीतरी प्यायला दिलं होतं, ज्यात गुंगीचं औषध होतं. ते पिल्यावर त्याची शुद्ध हरपली होती असं स्वतः मिखाईलनं पोलिसांना सांगितलंय. दरम्यान मिखाईलला ते पेय पाजल्यानंतर शीनाला कॉल करून फ्लॅटवर बोलावत होते, पण ती यायला तयार नव्हती. मग संजीव आणि इंद्रनी मिखाईलला फ्लॅटवर सोडून तसेच शीनाकडे गेले आणि त्याच दिवशी तिचं अपहरण करून तिची हत्या केली. तेवढ्या वेळात मिखाईल शुद्धीवर आला आणि त्याला काहीतरी काळं बेरं असल्याचं समजलं, म्हणून त्यानं मिळेल ती टॅक्सी पकडून गुवाहाटी गाठली. मिखाईलच्या मते इंद्रनीचा शीना आणि मिखाईल दोघांनाही संपवण्याचा प्लॅन होता, पण वेळीच तो तिथून निसटला असं त्याचं म्हणणं होतं. शिवाय संजीवनंही पोलीस चौकशीत अशीच खळबळजनक माहिती पोलिसांना सांगितली होती. संजीव म्हणाला की मिखाईल हा ड्रग ॲडिक्ट होता, त्यावरून इंद्रनी त्याला नेहमी टॉर्चर करायची. ती त्याला ड्रग घेण्यासाठी महिन्याला 12,000 रुपये द्यायची आणि त्या बदल्यात त्याच्याकडून प्रत्येक काम करून घ्यायची. शीना गेल्यानंतर तब्बल 3 वर्ष शीनाचं सोशल मीडिया अकाउंट मिखाईलच हँडल करत होता. शिवाय रिलायन्स मेट्रो या कंपनीत शीना HR कन्सल्टंट म्हणून काम करायची. हत्येच्या आधी इंद्रनीच्या सांगण्यावरून मिखाईलनेच तिचा राजीनामा टाईप केला होता. इंद्रनीनं मिखाईललाही शीना US असल्याचं सांगितलं होतं. संजीवनं पोलिसांना असंही सांगितलं होतं की विधीच्या आणि प्रॉपर्टीच्या आड कुणी येऊ नये आणि मिखाईल आपला मुलगा हे कोणाला समजू नये, म्हणून ती त्याला देखील संपवणार होती किंवा त्याला वेडा ठरवणार होती. इंद्रनीनं तो प्रयत्न आधीही एकदा केला होता आणि 1 महिना त्याला पागलखान्यात ठेवण्यात आलं होतं. त्या व्यतिरिक्त राहुलनं मीडिया आणि पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार इंद्रनी ही शीना आणि त्याला धमकीचे फोन आणि मेसेज करायची. राहुलने ते मेसेज आणि कॉल रेकॉर्ड जपून ठेवले होते. त्यानं आपल्या वडिलांना मेल करूनही सांगितलं होतं. जर शीना किंवा त्याला काही झालं तर तो हे सगळं पब्लिक करणार होता. दरम्यान इंद्रनी ही प्रॉपर्टीच्या बाबतीत फार चाणाक्ष होती आणि पीटर नेहमीच तिचं म्हणणं ऐकायचा असंही राहुलनं सांगितलंय. इतक्या सगळ्या गुंत्यामुळं शीना बोरा हत्याकांड आता लोकांना एक प्रकारचा भूलभुलैया वाटू लागलाय. त्या केसमध्ये इन्वॉल्व्ह असणाऱ्या प्रत्येकाच्या हाय प्रोफाईल चेहऱ्यामागं एक काळा कुट्ट गुन्हेगारी चेहरा लपलेला आहे, पण खरा दोषी कोण याचं उत्तर मात्र 12 वर्षानंतर समोर आलेलं नाही आहे. आणि म्हणूनच CBI इंद्रनीच्या केसवर आधारित नेटफ्लिक्सच्या इंद्रनी मुखर्जी स्टोरी द बरीड ट्रुथ या डॉक्युमेंटरीला विरोध केलाय. 29 फेब्रुवारीपर्यंत डॉक्युमेंटरीची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? इंद्रनीच्या दाव्यात तथ्य आहे का? शीना बोरा जिवंत असेल का? की इंद्रनी स्वतःची राहिली सहली इज्जत वाचवण्यासाठी धडपड करतीये? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच आणखी केस स्टडीज ऐकण्यासाठी आपल्या विशेष भरिया चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.